ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रचाराच्या तोफात थंडावल्या रात्रीच्या हालचालींकडे लक्ष। काल शुक्रवारी 5:30 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफात थंडावल्या। उद्या 18 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान असणार आहे। हेरवाड येथे मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। हेरवाड तालुका शिरोळ येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून या मतदानासाठी निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। दत्तवाड मलिकवाड रस्त्याची दुरावस्था। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मलिकवाड व दत्तवाड या गावांना जोडणारा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या सीमा भागातील वाहनधारकांसह शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। जय सांगली नाका येथे रस्ता डांबरीकरण कामामुळे वाहतुकीची कोंडी। इचलकरंजी येथील जय सांगली नाका येथे रस्ता डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून सायंकाळी 4:00 दरम्यान वाहनांच्या वर्दळीच्या वेळी डांबरीकरण कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। औरवाड येथे मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर मतदान यंत्र दाखल। औरवाड तालुका शिरोळ येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दिनांक 18 रोजी मतदान होत आहे। या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने मतदान केंद्रावर मतदान यंत्र दाखल करण्यात आली आहेत। आमच्या आळीत तुमचं काय काम दोन गटात कनवाड मध्ये हमरी तुमरी। कनवाड ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटातील अति उत्साही कार्यकर्ते वरच्या आळीत सारख्या एरझऱ्या मारत होते। निवांत झोपलेल्या वरच्या आळीतील एक गृहस्थ घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन छाती बडवून घेऊ लागला। आकीवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रे सुसज्ज। आकीवाड येथे कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर व विद्यासागर हायस्कूल येथे 6 मतदान केंद्रे व 4 उपकेंद्र सज्ज झाली आहेत। प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्र प्रमुखासह 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान। शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी उद्या 18 रोजी मतदान होत आहे। या मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। राधानगरी कसबा तारळे येथे पोलीस संचलन। राधानगरी व कसबा तारळे या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलिसांनी राधानगरी शहर व कसबा तारळे या गावातून पोलीस संचलन करण्यात आलं। अहमदपूर येथे मच्छी बाजार हटवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला अहमदपूर या शाळेच्या रस्त्यावर भरत असलेला मच्छी बाजार हटवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं।